मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महागाई भत्त्याबाबत एक मोठी अपडेट आपण बघणार आहोत. राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार वाढीव 3% डीए काय आहे सविस्तर बातमी ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्यापूर्वी माझी नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती राहील की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि व्हिडिओला एक लाईक आत्ताच करा. चला तर पाहूया सविस्तर माहिती. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी अपडेट आली आहे, ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ता लवकरच दिला जाणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या डीए बाबत विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे. कारण कर्मचाऱ्यांचा रोष विचारात घेऊन केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए 3% वाढवले जाणार आहे. महागाई भत्ता फरक बाबतही सकारात्मक निर्णय घेऊन फरकाची रक्कम एप्रिलच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करणे प्रस्तावित आहे. महागाई भत्ता 3% वाढणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून 3% वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. कर्मचाऱ्यांच्या संप समाप्तीसाठी सरकारकडून डीए वाढीबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना डीए वाढीसह डीए फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महागाई भत्ता 3% वाढल्याने राज्य कर्मचाऱ्यांना 31% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. याबाबत दिनांक 11/3/2022 रोजीच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळू द्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.